आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपणीत बंद घराचे कुलूप उचकडून धाडसी चोरी. 22 तोळे सोने रोख 50,000 7,54,000 ऐवज लंपास. निपाणी येथील बेळगाव नाक्या शेजारी असलेल्या माने प्लॉट मध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50,000 रुपये असा 7,54,000 ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या घरात ही चोरी झाली आहे. श्रीकांत घोडके यांना कमरेचा त्रास होता, त्यामुळे 2 दिवसापूर्वी त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाहण्यासाठी घरातील पत्नी तसेच 2 मुली या कोल्हापूर येथे गेल्या होत्या. त्या रात्री घरात कोणीच नव्हते. ही संधी साधून चोरट्यांनी घरच्या दरवाजाचे कुलूप उचकडून घरात प्रवेश केला आणि घरातील 2 तिजोऱ्या उचकटून त्यातील 22 तोळे दागिन्यांसह 50,000 रोकड लांबवली. घोडके यांनी लग्न कार्यासाठी हे दागिने खरेदी करून ठेवले होते. सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याने घोडके कुटुंबीय हवालदिल झाले आहे. अधिक तपास निपाणी शहर पोलीस करत आहेत. महानकारी न्यूज वृत्त.